आता राष्ट्रवादी बाबतची एक सगळ्यात मोठी बातमी आहे, ती म्हणजे शरद पवारांना निवडणूक आयोगाकडे त्यांनी उत्तर दाखल केलेलं आहे. मात्र शरद पवारांच्या उत्तराला अजित पवार गटाकडून आज उत्तर देण्यात येणार नाही आहे. कायदेशीर सल्ला घेऊन काही दिवसानंतर शरद पवारांकडून आयोगाला उत्तर सादर करण्यात येणार आहे अशी माहिती साम टीव्हीला मिळालेली आहे. शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये उत्तर दाखल केलेलं आहे. अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्ह आणि नावाबाबत याचिका दाखल केलेली होती, त्याला शरद पवारांनी लेखी उत्तर दिलेलं आहे. अजित पवारांची सर्व आरोप जे आहेत ते शरद पवारांनी फेटाळून लावलेले आहेत. तसंच अजित पवार गटातील 9 मंत्री आणि 31 आमदारांच्या विरोधामध्ये शरद पवारांनी अपात्रतेची याचिका देखील दाखल केलेली आहे. गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने तर जणू काय मॅच फिक्सिंग झाली आहे असंच सांगितलं होतं की चिन्हही आम्हाला मिळणार, पक्षही आम्हाला मिळणार आणि तो ह्या तारखेला मिळणार. खरं तर अशा बोलण्याने निवडणूक आयोगाच्या एकंदर भूमिकेबद्दल, त्यांच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होतं. ते कोणाच्या तरी हातातलं खेळणं झालं आहे असं वाटू लागतं.